आजही 24 तास एक पाऊल पुढे। यवतमाळ सह अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन वरती तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीने हल्ला केलेला आहे। तंबाखूची पाने खाणाऱ्या अळ्या म्हणजेच लष्करी अळ्यांचा हा प्रादुर्भाव आहे। अळ्यांच्या आक्रमणामुळे पानांच्या जाळ्या होऊ लागल्याने सोयाबीन पीक मात्र आता धोक्यात आलेलं आहे। सोयाबीनची ही अवस्था लष्करी अळ्यांनी केल्यामुळे पानांची अक्षरशः जाळी झाली आहे। 2008 साली सोयाबीनवर लष्करी अळीचा हल्ला झाला आणि 1,500 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। यंदाही वेळीच उपाययोजना हाती घेतली नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान अटळ आहे, कारण यंदाही आर्थिक नुकसानीची पातळी लष्करी अळ्यांनी गाठली आहे। 10 अळ्या प्रतिमीटर यानुसार हे नुकसान ठरतं। यावर्षी उशिरा पेरणी, पावसाची उघडझाप आणि ढगाळ वातावरण यामुळे लष्कर अळीचा प्रादुर्भाव वाढलाय। एक मादी सर्वसाधारणपणे 2,000 हून अधिक अंडी घालते। 3 ते 4 दिवसांमध्ये अंड्यातून आलेली अळी 22 दिवसांपर्यंत सोयाबीन वरील पाने फस्त करून कोशावस्थेत जाते, त्यानंतर पतंग बाहेर पडतो। अशा पद्धतीने साधारण 35 ते 40 दिवसात त्यांची वाढ पूर्ण होते। सदर अळीचं नुकसान करण्याची क्षमता 75% होऊ शकते, त्यामुळे या किडींवर वेळीच उपाय करणं आवश्यक आहे। पक्षी थांबे किमान 20 पक्षी थांबे तरी बसवण्याची गरज आहे। त्यासोबतच आता मी बोललोय प्रकाश सापळ्यांचाही वापर व्हायला पाहिजे। किमान 4 कामगंध सापळे प्रति एकर लावायला पाहिजे आणि प्रकाश सापळे सुद्धा एक चांगला याचा उपयोग होऊ शकते। लष्करी अळ्यांचं नियोजन करण्यासाठी एकात्मिक पद्धतीने नियोजन करणं आवश्यक आहे। झाडावरील अंडीपुंजांचं निरीक्षण करून त्यांना नष्ट करावं, तसेच प्रकाश सापळे आणि पक्षी थव्यांच्या मदतीनेही ही कीड मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणता येते। प्रादुर्भाव वाढला असेल तर रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या घेणं आवश्यक ठरतं, त्यामुळे आलटून पालटून वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या फवारण्या शेतकऱ्यांनी घ्याव्यात। इमॅमेक्टिन बेंझोएट ही एक चांगलं औषध आहे आणि बेवेरिया बेसियाना नावाचं एक बुरशीजन्य कीटकनाशक आहे। सध्या वातावरणात आर्द्रता असल्यामुळे हे बुरशीजन्य कीटकनाशक जर आपण फवारल्यास ती पुढेही दक्षता घेते की पुढेही या अळ्यांची संख्या वाढू देत नाही। इमॅमेक्टिन बेंझोएट एक 40 ते 50 ग्रॅम प्रति 10 लिटर एवढं पुरेशे आहे। फक्त रासायनिक पद्धतीनं शेतकरी किडींचं नियंत्रण करतो, अशा पद्धतीने मात्र मित्र किडींचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असल्याने शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने किडींचं नियंत्रण करावं। झी 24 तासासाठी श्रीकांत राऊत यवतमाळ। झी 24 तास एक पाऊल पुढे।